मागील काही वर्षांपासून आपल्या हवामान अंदाजासाठी पंजाबराव डक महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर दिवसेंदिवस विश्वास वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मते डक यांचा हवामान अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरत असून यामुळे त्यांना शेती व्यवसायात योग्य व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होत आहे. अशात आता पंजाबराव डक यांचा आणखीन एक अंदाज समोर आला आहे. यात पंजाबराव डक राज्यातील कोणत्या भागात पाऊस होणार आहे हे सांगत आहेत. नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. आज आहे दिनांक 12 एप्रिल 2023. आजपासूनचा नवीन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. आज आहे 12 एप्रिल. 12 एप्रिलपासून राज्यामध्ये वातावरण कसं राहणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. तर आज 12 एप्रिलला राज्यामध्ये म्हणजे पुणे भागामध्ये आणि नाशिक भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आभाळ खूप येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये उद्यामध्ये 13 एप्रिलपासून आणखीन ढगाळ वातावरण वाढणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सगळीकडे पडणार नाही, फक्त भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याचं काय झालं, आता कांदा काढणी चालू आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय झालं की कांद्याला ह्या पावसामुळे खूप नुकसान व्हायले म्हणून शेतकऱ्यांनी काय काय करायचं, जसं वेळ भेटेल तसं कांद्याची आपण काढायचं आणि तसं झाकून ठेवण्याची तयारी ठेवा. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो 14 एप्रिल 15 एप्रिल 16 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये परत पावसाची शक्यता आहे. तो पाऊस सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं, आता 6-7-8-9 लाख खूप पाऊस झाला आणि सर्व शेतकऱ्याचं खूप आतुनात नुकसान झालं. त्याच्यानंतर 1-2 दिवस थांबतात लगेच काय झालं, परत 13 एप्रिलपासून राज्यामध्ये वातावरण खराब व्हायले म्हणजे उद्याच्या आणखीन खूप आभाळ येणार आहे. तुरळक ठिकाणी म्हणजे ढगाळ वातावरण थोडाफार पाऊस पडणार आहे पण हा पाऊस सगळीकडे सर्वदूर नसणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या. आणि सर्व शेतकऱ्यांचा कांदा, काही शेतकऱ्यांचा कांदा, काही शेतकऱ्यांचा हरभरा, काही शेतकऱ्यांचा गहू देखील काढणं चालू आहे, काहींची मका देखील काढणं चालू आहे. सर्व शेतकरी काही आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये हळदी देखील काढण्यात आलोय. सर्व शेतकऱ्यांनी हळदी काढून शिजवलेल्या आहे. त्या सर्व शेतकऱ्यांनी काय करा, तुम्ही 14-15 आणि 16 एप्रिलला तुम्ही तुमच्या हळदी झाकून ठेवा, कारण की 14-15-16 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर हा झाला म्हणजे 4-5 दिवसाचा अंदाज. अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही हे मेसेजमध्ये व्यक्त करतो.